प्रतापगडावरील अतिक्रमण कारवाईनंतर राज्यातील किल्ल्यांवरील अतिक्रमणाचा मुद्दा ऐरणीवर आला होता. सिंहगडावरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात वनविभाग आणि ग्रामस्थ यांच्या बैठकीत ठरल्यानुसार आज पहाटे 6 वाजल्यापासून वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी गडावरील खाद्यपदार्थांच्या टपऱ्या काढण्याचं काम सुरू केलंय. या कारवाईमुळे सिंहगडाने मोकळा श्वास घेतलाय, तसेच गडावरील परिसराचं विद्रुपीकरण यामुळे थांबणार आहे. किल्ले सिंहगडाचं ऐतिहासिक महत्व तसेच गडाचं सौंदर्य अबाधित राखण्यासाठी गडाच्या पायथ्यापासून किल्ल्याच्या माथ्यापर्यंत विखुरलेल्या खाद्यपदार्थांच्या टपऱ्यांचं अतिक्रमण काढण्याचा निर्णय स्टॉलधारक आणि ग्रामस्थ यांच्याशी चर्चा करून घेण्यात आला होता. किल्ले सिंहगडावर गेल्या काही वर्षांपासून गडाच्या पार्किंगपासून ते माथ्यापर्यंत अनधिकृतपणे खाद्यपदार्थ स्टॉलधारकांनी विविध ठिकाणी प्लास्टिक पेपर्स वापरून अतिक्रमण केलं होतं. या अतिक्रमणधारकांना नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्यानंतर वनविभागामार्फत आज पहाटेपासून येथील अतिक्रमण काढण्यात आलंय. किल्ले सिंहगडाला असलेला ऐतिहासिक वारसा तसेच गडाचं सौंदर्य अबाधित राखण्यासाठी या मोहिमेमुळे मदत मिळणार आहे. या स्टॉलधारकांना निसर्ग पर्यटन योजनेअंतर्गत सहभागी केलं जाणार आहे. संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांमार्फत त्यांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवण्यात आलाय. अतिक्रमण काढल्यानंतर पार्किंगची देखील जागा मोठी झाली आहे. तसेच दुचाकी आणि चारचाकी वाहनांना पार्किंगसाठी प्रशस्त जागा उपलब्ध होणार आहे. यामुळे गडावर शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशी होणारी वाहतूक कोंडी आता टाळता येणार आहे. या मोहिमेत पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी संस्थांनी सकारात्मक सहकार्य केल्याने वनविभागातर्फे त्यांचे आभार मानण्यात आले. आज गडावरती 71 अवैध झोपड्या आणि इतर काही अवैध बांधकाम होते ते सगळे काढण्यात आले. सगळे ते वन विभागाच्या जागेवरती बसलेले बांधकाम होते. सगळ्यांना सर कायदेशीर नोटीस दिली आणि नोटीस दिल्यानंतर त्यांना सगळ्यांना तिथून हटवण्यात आले. नोटीस देऊन 2 महिने झाले. त्याच्यानंतर मिटिंगा झाल्या सगळ्या लोकांच्या आणि मिटिंगामध्ये सगळ्यांना सांगून त्यानुसार सगळ्यांना तिथून हटवण्यात आले. आज 71 तर मोठ्या होत्या बांधलेल्या आणि इतर छोट्या होत्या काही. आज जवळपास पुणे वन विभागातील 5 तालुक्यातील सगळे अधिकारी कर्मचारी होते. 88 लोकांचा ताफा होता. पोलीस कर्मचारी होती, महसूल विभागाचे कर्मचारी होते सगळ्यांच्या सहभागाने आणि आमचे माननीय मुख्य वन संरक्षक श्री प्रवीण सर तसेच आमचे उपवन संरक्षक श्री राहुल पाटील सर यांच्या मार्गदर्शनाने सर्व रेंज ऑफिसर्स आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई चांगली झाली. लोकांशी आम्ही बोललो होतो त्याच्यामुळे विरोध नाही झाला काहीच. सर्व लोकांचा मिटिंग घेऊन त्यांचे विषय सॉल्व्ह झाले होते त्याच्यामुळे विरोध नाही झाला कुठेच काहीच. नमस्कार, मी आदिवासी माधव कोळी. सिंहगडवरचं अतिक्रमण पोलिसवाल्यांनी आम्हाला न सूचना देता आम्ही जवळजवळ आमची 5वी ते 7वी पिढी गाडावरती तर आम्हाला पूर्ण त्यांनी पूर्ण घर उद्ध्वस्त करायचं हे केलंय आणि आम्हाला कुठली समज न देता ते डायरेक्ट आम्हाला बाहेर हाकलतात. त्याच्यावरती शासनाने काहीतरी लक्ष द्यावं आणि शासनाने काहीतरी त्याचा निर्णय लावा. आम्ही मोडायला तयार आहे, नाही म्हणत नाही आम्ही, पण तिथं 4 लोक येत्यान बसत्यान खात्यान पित्यान 10 बाय 10च्या जागेमध्ये करणार काय? आम्ही ज्या टपरीमध्ये उडू शकतो. 2 गिरायका आली तरी उभी राहून तरी खाणार कशी काय? पिठल्या बाकर हात घेऊन खाणार आहे का कोण?